हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. ज्योतिषाच्या नावाखाली वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यावर वन विभागाची धाड, एकास अटक. विट्यात ज्योतिषाच्या नावाखाली वन्य प्राण्यांची शिकारी आणि तस्करी करणाऱ्या भोंदू बाबावर वन विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी शिवाजी दाजी शिंदे यास अटक केली आहे. विशेष म्हणजे तो एका नामांकित शिक्षण संस्थेचा सेवानिवृत्त शिक्षक आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की विट्यातील कदमवाडा परिसरातील शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये एक ज्योतिषी असून त्याच्याकडे काही वन्यजीव आणि प्राण्यांचे अवयव विकले जातात अशी टीप तालुका वन विभागाला मिळाली. विट्यातील वन परिक्षेत्र अधिकारी अरविंद कांबळे यांनी तात्काळ जिल्ह्याचे उपवन संरक्षक विजय माने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर उपवन संरक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षण डॉक्टर अजित साधने, वन परिक्षेत्र अधिकारी अरविंद कांबळे आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने येथील शिवशक्ती अपार्टमेंटमधील ज्योतिषाच्या नावाखाली सुरू असलेल्या शिवाजी शिंदे यांच्या उद्योगावर छापा टाकला. यात शिवाजी शिंदे यांच्याकडून इंद्रजाल या वनौषधी मौल्यवान झाडाचे 7 नग, घोरपड प्राण्याची हात, मोरपी 7 नग आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. शिवाजी शिंदे यांच्यावर शेड्युल्ड ॲनिमल टाईप 1 बदले प्राण्यांची तस्करी करणे, त्यांची शिकार करणे, त्यास इजा करून हत्या करून अवयव काढून घेणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीवर 3 वर्ष सक्त मजुरी व 25,000 रुपयांचा दंड अशा शिक्षेचे प्रावधान आहे. दरम्यान ज्योतिषाच्या नावाखाली तंत्र मंत्र जादूटोणा करणाऱ्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. तसेच जर कोणी ज्योतिषाच्या नावाखाली वन्यजीव बाळगत असेल तर त्यांचे अवयव बाळगत अगर विकत असेल, तस्करी करत असेल तर अशा व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. आज रोजी विटा शहरामधील शिवशक्ती प्लाझा या ठिकाणी राहणारे शिवाजी दाजी शिंदे यांच्या घरी मिळालेल्या गुप्तमाहितीवरून धाड केली. सदर धाडीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या परिशिष्टामध्ये नमूद असणारे इंद्रजाल तसेच वन्यप्राणी घोरपड याच्या अवयवांचे अवशेष आम्हाला तिथे मिळून आलेले आहेत. सदर शिवाजी दाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9, 39, 43, 49B, 50 आणि 51 सह गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.